देवशयनी एकादशी के अवसर पर आज नवीबई भगवान विट्ठल की भक्ति के रंग में सराबोर नजर आई। इस अवसर पर शानपाड़ा में युवा समाज सेवी पांडुरंग आमले ने शोभा यात्रा निकाली। इस शोभा यात्रा में पारंपरिक परिधान पहने सैकड़ों लोग शामिल हुए। देखिए झलकियां। आषाढ़ी एकादशी पर आज नवीबई का शानपाड़ा जय हरि विट्ठल की धुन से गुंजायमान रहा। युवा समाज सेवी पांडुरंग आमले द्वारा निकाली गई सांस्कृतिक झांकी का नजारा यहां देखने लायक रहा। इस भव्य शोभा यात्रा में भजन कीर्तन करते हुए सैकड़ों भक्तिभावित जन शामिल हुए। शोभा यात्रा की शुरुआत सेक्टर 2 के शिव मंदिर से हुई, जो नगर का परिभ्रमण करते हुए संपन्न हो गई। युवा समाज सेवी पांडुरंग आमले ने कहा कि साई भक्त महिला मंडल हर साल देवशयनी एकादशी पर सांस्कृतिक झांकी निकालता है और भजन कीर्तन करते हुए त्योहार मनाता है। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। गेल्या वर्षी कोरोनाची बंधन असल्यामुळे आम्हाला प्रतिकात्मक दिंडी मोठ्या प्रमाणात करता नाही आली, परंतु या वर्षी कुठलीच बंधन नसल्यामुळे त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातील सर्व वारकरी संप्रदायातील आमच्या लोकांची इच्छा होती की यावर्षी वारी ही आपली थोडी वेगळ्या पद्धतीने करूया, म्हणून त्यांच्या इच्छेखातर आम्ही आज ही वारी पारंपरिकरित्या साजरी करत आहोत। आणि खरोखर सकाळपासून या वारीला आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद येत आहे। वारकरी आमचे सकाळपासून पावसात सुद्धा वारी आमची चालू आहे आणि ठिकठिकाणी राकेश नाईकचा आर इव्हेंट यांचा कलाकृती ते साजरा करत आहेत, त्यांचे परफॉर्मन्स चांगले चांगले होत आहेत आणि ठिकठिकाणी आमच्या वारीला लोक जॉईन होत आहे आणि बघता बघता या वारीचं रूपांतर आम्ही साधारण 100-150 लोकांच्या आयोजन केलं होतं, परंतु हे आता 500-600 वरती आमचे वारकरी या वारीत जॉईन झालेले आहेत आणि पुढील काळात सुद्धा आम्ही ही वारी अशीच चालू ठेवू। आणि पुन्हा एकदा आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।